आम्ही पहिल्यांदा MIT कॉलेजच्या एंट्रन्सला भेटलो. तर तिथे एक 10 जणांचा ग्रुप असतो, तर त्याच्यात आम्ही दोघंही एका ग्रुपमध्ये होतो. When I saw her, I was very attracted to her. मला ती खूप आवडली. आणि जसं मी म्हटलं, मी घरी गेलो आणि तेव्हा खरं माझ्या डोक्यात फक्त पाहिजे की मला ॲडमिशन मिळते की नाही, पण माझ्या डोक्यात होतं ती मुलगी कोण होती जी आपल्या 10 ग्रुपमध्ये एक होती. फर्स्ट टाइम मी त्याला बघितलं तेव्हा मला थोडा वेगळा वाटला. आय थॉट ही हॅड अ लॉट ऑफ ॲटिट्यूड. सगळेजण त्याचं काम बघून वेडे झाले होते. सगळ्यांचं झाल्यावर जेव्हा मी मागितलं तेव्हाच तो मला म्हणाला की ॲक्च्युली मला खूप लेट होते, मला आता निघायचं. मला राग आला ॲक्च्युली पहिल्यांदा ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा, आणि मी पटकन त्याचा पोर्टफोलिओ बंद करून त्याला देऊन टाकला. मग नंतर जेव्हा मी कॉलेजला गेलो, मला आठवतं ब्रेकफास्ट टेबलवर आम्ही बसलेलो लांब, आणि ती त्या साईडला बसलेली, मी इथे बसलेलो, आणि मला सडनली तिने बोलवलं आणि ती बोलली हाय. तर तेव्हापासनं वी स्टार्टेड टॉकिंग. वन डे वी जस्ट स्टार्टेड डिस्कसिंग अबाउट की तुझी रास कोणती आहे, माझी कोणती आहे. तर ॲट दॅट पॉईंट आय न्यू की थिंग्स वर गेटिंग सिरियस. मी थोडा शॉर्ट टेम्पर्ड आहे, असं खूप मला कोणी क्युरियस ठेवलं तर मला आवडत नाही. तर मला मी त्याच्याशी चॅट करायचो आणि आम्ही दोघं एकमेकांशी बोलत राहायचो. तर एक दिवशी मला असं झालं, हे आता खूप झालं, आता काहीतरी झालं पाहिजे. तर मी तिला फोन केला आणि मी रागात तिला विचारलं की मला तू आवडते, तुला मी आवडतो की नाही. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, आणि ओव्हर द फोन तो मला रागारागात विचारते की मला तू खूप आवडते, तुला मी आवडतो का. आणि तेव्हा मला काही सुचलं नाही की मला असं काय सांगू. बट आय थिंक ते खूप क्लिअर होतं की मला पण तो आवडत होता. सो मी त्याला हो बोलले. तेव्हापासून मी त्याच्या मागे होते की मला हे प्रपोजल मी नाही ॲक्सेप्ट करणार आहे, मला प्रॉपर एक ऑफिशियल प्रपोजल पाहिजे. आणि एंगेजमेंटच्या आधीपर्यंत त्याचा काहीच पत्ता नव्हता, बट एंगेजमेंटच्या जस्ट 1-2 वीक्स आधी त्यांनी खूप छान सगळं प्लॅन केलं. आफ्टर 5 इयर्स देर केम अ पॉईंट जेव्हा मी तिला प्रॉपर, म्हणजे आय डेकोरेटेड द रूम, आम्ही आमचे फोटोज प्रिंट केले, आय टूक हर टू दॅट रूम, आय प्लेड सम सॉन्ग, आणि मग like I proposed to her in a conventional manner. I was really emotional आणि खूप छान वाटलं मला ते, आणि माझं जे एक छोटंसं स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं. त्याच्या कामात आणि त्याच्या करिअरला घेऊन आणि ओव्हरऑल त्याच्या लाईफमध्ये खूप पॅशनेट आहे. ही नोज वेअर ही वॉन्ट्स टू गो आफ्टर 10 इयर्स, आफ्टर 15 इयर्स. सो या, दॅट्स द बेस्ट थिंग आय थिंक. ही इज अ गुड प्लॅनर, ही प्लॅन्स एव्हरीथिंग व्हेरी वेल. मंगल घटिका हे लोक मला अनरोमॅन्टिक दगड म्हणतात. दगड कारण की मी इमोशनल नाही आहे, आणि अनरोमॅन्टिक कारण की मी असं सगळं करत नाही. तर आय थिंक ते माझ्या ग्रुपमध्ये माझं नावच पडलं आहे. तर सात जन्मासाठी बांधली दूरी, सात जन्मा
सिमिलर पण आहोत, पण आमच्या ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत त्या आम्ही एक म्हणजे क्लॅश नाही होऊ देत. वी बोथ आय थिंक बॅलन्स इच अदर व्हेरी वेल. आय नो हर फॉर द पास्ट 8 इयर्स. सगळं माहिती आता तिच्याबद्दल, सगळे स्ट्रेंथ, सगळे वीकनेसेस, अँड आय एम ग्रेटफुल फॉर दॅट की सगळं तसं आहे. तसाच खूप छान आहेस आणि आतापर्यंत तुम्हाला खूप छान साथ दिली आहेस, अशीच पुढे येत राहा. त्याचा काही इम्परफेक्शन्स असतात, काही याच्यात ती परफेक्ट आहे. आय जस्ट वॉन्ट टू टेल हर की स्टे द वे यू आर बिकॉज आय लव यू द वे यू आर. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल हर दॅट for the next many years to come.